येवकार हाँ सुशांत गावस सुरवेक पळवया आजच्यो हेडलाइन्स। राज्यात कोविड 19चा सवार 5910 टेस्टिंगनी सापडले 3019 पॉझिटिव्ह पेशंट। महामारीचे संक्रमण पावले 60%। 36 जणांनी घेतलो निम्न श्वास। सध्या गोयभर लागू असा मर्यादित लॉकडाऊन। कळंगुटे लोक जीन पडपाक लागल्यात। जाग्यार कंटेनमेंट झोन जाहीर केल्या उपरांत इन्फेक्शनाची चेन तुटपाची आस्त। गोयभर बिरेस्तारा सुकेच वातावरण, मात आज राती आणि फाल्या जाऊ येता पावसाचो शिवर। आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान। 10 दिसांचे लॉकडाऊन बिरेस्तारा लागू झाल्या उपरांत कळंगूट वाठार किन्न पडिल्लो पळोवपाक मेळ्ळो। लॉकडाऊनाक लागून पर्यटकांची गर्दी आणि पार्ट्यो आणि हेर सगळेच धंदे एका धपक्यान थांबले। बिरेस्तारा दनपारा एकाक सुमार लॉकडाऊन लागू झाले। गोयच्या बाकीच्या वाठारांनी सांजे 7 सावन लॉकडाऊन लागू जाता। फडफडे, कांदोळी आणि कळंगूट संवेदनशील वाठार म्हणून जाहीर केल्यात। त्याका लागून हे तिनूय वाठार कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झालेत। मार्केट बंद असा, दर्यावेळेर सामकोच शुकशुकाट असा, रस्ते रिते असात, दुकानां बंद असात। ह्या तिनूय वाठारांनी सध्याक 1000 परस चड कोरोना केशींची नोंद झाल्या। गोवा 365 खातीर कळंगूटच्यान संदीप कामुलकर। बिरेस्तारा राती 9 सावन गोंयांत 3 दिसांचे लॉकडाऊन लागू जाता। असे असले तरी कोविडा खातीर घालून दिल्ले प्रोटोकॉल राबोवपाचे बाबतीत काय सुवातांनी उणाव आशिल्ल्याचे दिसून आयला। सुरक्षेचे नेम मोडप्यांचेर कारवाय केली दिश्टी पडना, गर्देचेर आळाबंदय दिसना। 3 दिसांच्या लॉकडाऊनचे फाटभुयेर लोक गरजेच्यो वस्तू विकत्यो घेवपा खातीर गर्दी करताना दिश्टी पडटात। खरेपणी हे लॉकडाऊन बिरेस्तारा राज्यान लागू जाता। गोंयांत कोविड 19 केशींचो आंकडो वाडतच आसा। बुधवारा गोंयांत 3000 केसी पळयल्यो। लोक प्रोटोकॉल सांबाळटना अजून दिश्टी पडनात। मार्केटांनी गर्दी आसाच। सरकार म्हणटा लॉकडाऊन घालून कोविडाचेर आळाबंद हाडटले, पूण निर्बंध चालीक लागल्यात काय ना ते प्रशासकीय पावण्यार कोणूच तपासून पळयतना दिश्टी पडना। आज आमी आसात हे कुंकळे बाजार। आज ह्या कुंकळे बाजाराक तुमी आमच्या फाटल्यान पळयतात की जे मायग्रंट जे हांगा लेबर म्हण येतात ते लेबर हांगा कशे एकट्यान जावन आसा ते पळय। कुंकळ्याक सध्या कोरोनाचे जवळजवळ 350 ज्यो केसीस आसात त्यो क्रॉस केले कडेन आसात आनीक देतय चड जाले कडेन आसा। कुंकळ्याक यंग भुरगे कितलेशे ह्या हो संसार सोडून गेले कडेन आसात ह्या 4 दिसांक। आनीक
हा जे लेबर आसा हांकां कसलोच भंय ना। हे पळय कितली लेबर फाटल्यान आसात आनी ते केन्ना सोशल डिस्टन्स दवरना, थोड्यांक मास्क ना, कोणूच कांयच तेचेर लक्ष दिना। आज एक्चुली सांगपाचे म्हणल्यार मुन्सिपाल्टी जी आसा कुंकळेची तेणी हेचेर लक्ष दिवपाक जाय आसले, पूण हांगा खंयची ऑथॉरिटी या पुलीस सुद्दां हांकां कांय ना। एक वडे 144 इम्पोज केले कडेन आसा, दिसता हे फाटल्यान 144 इम्पोज केले म्हणून ही ऑथॉरिटी कितें करता, कोणी पळोवप हे? पूण हांगा खंयच सोशल डिस्टन्स हांगा दिश पडना, कोणाचे मास्क सुद्दां ना। आनी हे जर अशें केलें जायत कुंकळ काबार जावपाक टायम नाका, कित्याक ऑलरेडी 350 पार केले कडेन आसा, क्रॉस जाले कडेन आसा। आनी एक वटेन सरकार म्हणटा सोशल डिस्टन्स नॉर्म्स पाळा, एसओपी पाळा, पूण हांगा खंयची एसओपी हांगा दिश पडना। ह्या लेबरा खातीर गांवच्या लोकांक त्रास जातले, पूण हेचेर खंय तरी ऑथॉरिटी जागी जावन ह्या ऑथॉरिटी हांगा बेगीच्या बेगीन लक्ष दिवचें ना, जाल्यार हे जे कोरोनाचो जो हे आसा ह्या लेबरा वयल्यान चड जातलो आनी कुंकळकार हे जे त्रास भोगतले। गोवा 365 खातीर कुंकळे साकून रमेश नायक राव। गोवा 365 खातीर पणजेच्यान इरशाद शेख। आता घेऊया एक लहानसो विसव। विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो। लोक जिते उरले जाल्यार गोंयची इकॉनॉमी, लोकच ना जाल्यार ते इकॉनॉमीचो कितें फायदो? प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवान हो प्रस्न विचारला। जाल्यार तुमचे भितरले इगो कुशीक दवरून लोकां कडेन लक्ष दियात, आमदार आलेक्स रेजिनाल्डान भलायकी मंत्री आनी मुख्यमंत्र्या कडेन मागला। कोरोना महामारी आसतना गोंय मुक्तीचे 60वे वर्स मनोवपा खातीर 300 कोटी रुपया मागून घेतले। एक दोतर म्हणून ऑक्सिजनाचो प्लांट घालपाचो विचारय तुजे तकलेत आयलो ना, असो प्रश्न फ्रंटान विचारलो। कोरोना महामारी नियंत्रणांत हाडपा खातीर जी साधन सुविधा उबारपाक जाय आशिल्ली ते विजन तुजे कडेन आशिल्ले। युके, अमेरिका, फ्रांस ह्या फुडारिल्ल्या देशांक कोरोनान रडयले। महाराष्ट्र, कर्नाटक केशी वाडपाक लागल्यो तेन्ना कांय गजाली समजून घेवन गोंयच्यो शिमो बंद करपाक जाय आशिल्ल्यो, पूण सावंताक इकॉनॉमी जाय आशिल्ली, फ्रंटान मुख्यमंत्र्याक खरवडला। जीव जर ना जाल्यार तुजी इकॉनॉमी कोणाक जाय रे, असो प्रश्न आयला। गेले एक वर्स जेन्ना पेंडेमीक जाले सुरवात आनी लॉकडावन जाले, ते लॉकडावन कित्या खातीर केल्लो? तर सगळी वेवस्था, सगळ्यो ज्यो इन्फ्रास्ट्रक्चर जाय लोकांच्या आरोग्या कडेन हे करपा खातीर, काळजी घेवपा खातीर, जे कितें करपाक जाय तें तयार करपा खातीर म्हणून तो लॉकडावन जाल्लो। जेन्ना एक वर्स तुमकां मेळटा त्या वेळार खरें म्हणल्यार ऑक्सिजनाची तयारी करपाक जाय आशिल्ली, गव्हर्मेंट फेल ठरले। गव्हर्मेंटाचो हांव आनी टॉकिंग अबाउट गोवा गव्हर्मेंट, तांचं लक्ष आशिल्लें इलेक्शनाचे, वेदर इट इज इवन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर दॅट मॅटर। 300 करोड जे आसा ते 60 वर्सां सेलेब्रेशनाक मेळटा। हांगा वेगवेगळ्या प्रकारचे हुनर हट जातात, ताजे करोडो रुपया खर्च केल्या गेले वता। जी हायकोर्ट हांगा जाल्ले आसा ते हायकोर्ट इमारतीचे इनॉग्रेशनाक करोडांनी पैशे स्पेंड करतात, त्या इतल्या पैशान आमकां हांगा जी फेसिलिटी जाय, जी पेंडेमीक सेकेंड वेव येता, खंयचेय पेंडेमिकाचो जो फाटलो जो इतिहास काढून पळयलो जाल्यार सेकेंड वेव, थर्ड वेव येता, पण मदलो काळ जो आसता त्या मदल्या काळांत जेन्ना सेकेंड वेव येवच्या पयलीं मदलो काळ जो आसा तेन्ना आपले इन्फ्रास्ट्रक्चर लोकांक ज्यो गरजो आसात त्यो तयार आसपाक जाय। आमी युकेन पळयलो, खरें म्हणल्यार त्या वेळार सेंट्रल गव्हर्मेंट आनी लोकल गव्हर्मेंट सादूर जावंक जाय आशिल्लें जेन्ना युरोपांत सेकेंड वेव आयली, परत तशेंच पटापट लोक मरत गेले। आज सेम स्थिती गोंयांत आयिल्ली आसा। गोवा रेडी आसा ह्या आतां
गेले 8 दीस जर पळत झाल्यात जवळ जवळ 150 लोक आमच्या मधून गेले असा जे आज आकडो जो असा साधारण 1100 चे पाविलो असा टोटल लास्ट इयर ते आतापर्यंत एका वर्षाचो आकडो हे 1100 चे पाविलो असा इकॉनॉमी चालपाक जाय पण कोणाच्या गुस्ताक चलतली लोक जिथे असपाक जाय जाल्यार तुझी इकॉनॉमी चलतली जे युकेन झाले तांच्यानी लॉकडाऊन केले पडते कित्याक खातीर केले सो दॅट करेक्ट लॉकडाऊन केले सो दॅट ती चेन जी आसा ती मोडपाक जाय ज्या टायमार इतलो सगळो पैसो केंद्रातल्यान आयलो पीएफ रिलीफ फंड सीएम रिलीफ फंड कॅसिनो वाल्यांनी घसघशीत पैसो दिलो सीएम रिलीफ फंडाक ह्या सगळ्या पैशांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपाक जे जाय आशिल्ले ते एका वर्सभरान सुद्धा आमचे केंद्र सरकार आणि गोंयचे गव्हर्नमेंट करपाक शकले ना पाशेंत सोंपला तकली पेड्ड्यार जाल्या मुख्यमंत्र्याक सांगल्यार तो आयकना भलायकी मंत्र्याक सांगल्यार तो आड नदर करता 2-4 दिसांचे लॉकडाऊन करून कांयच फायदो ना चडान चड 8 दिसांचे लॉकडाऊन जाय कुडचडेचो आमदार आलेक्स रेजिनाल्डान मागला मुख्यमंत्री आनी भलायकी मंत्री इगो पॉलिटिक्स खेळटात लोकांचे भलायके फुडें तुमकां तुमचो इगो व्हडलो काय कितें रेजिनाल्डाचो प्रस्न हितू दिसा वग रावलो आतां पासेस पेडे जाला आनी पासेस पेडे जायना हें उलयता कित्याक चीफ मिनिस्टर सांगल्या तोय आयकना हेल्थ मिनिस्टर सांगले तोय आयकना आनी लोकांक हिंगा लोकांक गेली मोरपाचो टायम येयलो म्हूण हांव हें उलयतां काळजांतल्यान उलयतां लॉकडावन शूड बी मिनिमम 8 डेज इट शूड हॅव बीन आनी 1 दीस 2 दीस दीन लोकांक आनी 8 दीस दिवपाक जाय डायरेक्ट 8 दीस सम टेस्टींग हॅज टू बी डन बिफोर वॅक्सिन हॅज टू बी डन सो ऑल दीस इश्यूज हॅव टू बी एड्रेस्ड सेकेंड डॉक्टर एडविन आय बी कंटिन्युअसली टेलिंग दोगो इगो पॉलिटिक्स सेटाय चीफ मिनिस्टर एज वेल एज हेल्थ मिनिस्टर दे इगो पॉलिटिक्स एट द फॉर द कोणा लागोन एट द कॉस्ट ऑफ द हेल्थ ऑफ द पीपल ब्युरो रिपोर्ट गोवा 365 कोविडान गोंयान खवदळ घातला मरणाचो आंकडो वाडत चालला खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय नेम लायिल्ले आणि बुधवारा सुमार 200 वयर लोकांक बरोबर घेऊन साखळेच्या पुलाच्या उक्तावण्या वेळार ताणें ते स्वतःच तोडले बी देखून काँग्रेस आणि फाटोफाट रिव्होल्युशनरी गोवन्सान मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि हेरांच्या विरोधात दिवचल पुलिशेत कागाळ नोंदयल्या तशेंच ताका अटक करपाची मागणी केल्या बुधवारा 28 वेर साखळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मयेचो आमदार प्रवीण झाटये भाजपाचे कार्यकर्ते समर्थक आणि हेर बारीक मोठे फुडाऱ्यांनी मिळून एका पुलाचे उक्तावण केले त्याचे चित्रणाचो व्हिडिओ गोंयभर व्हायरल झाला समाज माध्यमातल्यान टीका जावपाक लागल्या लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ह्या उतरांनी गोंय प्रदेश काँग्रेसीचो म्हणयारो अमरनाथ पणजीकरान ह्या प्रकाराक घेऊन मुख्यमंत्र्याक उजरावून काढला लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण ही मराठीन म्हण आसा ती तत्वता आमच्या मुख्यमंत्र्याक लागू जाता आयज जेन्ना साखळे वाठारांत नव्या पुलाचे उक्तावण जाता त्या वेळार आमी पळयता मुख्यमंत्री आपणाचे आमदार आपणाचे कार्यकर्ते आपणाचे भाजपाचे वावुरपे अशी गर्दी उपाट गर्दी त्या पुलार करता मुख्यमंत्र्यान सांगला की गर्दी करूं नाकात सेक्शन 144 आयला कडक कारवाई जातली कोणाक माफ करचो ना जात्रो बंद केल्यो नाटकां बंद सगळे धार्मीक विधी बंद काले बंद फेस्तां बंद सगळें बंद सगळ्यांचेर निर्बंध सगळ्यांचेर नियंत्रण पण मुखेलमंत्र्याचेर मात कसलेच निर्बंध ना लग्न करतलो जाल्यार 50 वयर जर येयले जाल्यार अरेस्ट करपाचो आदेश दिला हे मुखेलमंत्री सांगता आनी स्वता मात्र असंख्य कार्यकर्त्यां वांगडा घेवन पुलाचे उक्तावण करता मुख्यमंत्र्यान जनतेची एक मागणी माफी मागची दुसरें गोंयची जी सरकारी यंत्रणा आसा ते सरकारी यंत्रणेन गोंयची पुलीस जी आसा तेंच्यांनी मुखेलमंत्र्याक अरेस्ट करचो मुख्यमंत्र्याचेर कारवाई करची मुख्यमंत्र्याच्या आदेशावेल्यान उत्तर गोंय जिल्होधिकाऱ्यान GSIDC शो कॉज नोटीस धाडल्या असे असले तरी जिल्होधिकाऱ्यान दबावा बगर मुख्यमंत्र्याचेर केस फायल करची असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोरणकरान मागला जाल्यार रेव्होल्युशनरी गोवन्सानी दिवचल पुलिशेत कागाळ नोंदयत मुख्यमंत्र्याक अटक करची असे मागला पळयात मनोज परबाचे म्हणणे
गोयन येदे व्हडले कोविडाचे संकट आसा, लोक मरत आसा, लोकांक हॉस्पिटलांत त्रास जाता, टेस्टींग त्रास जाता, तरी पूण आमचो गोंयचो सीएम सगळी लज सोडून तो एका पुलाचे इनॉग्रेशन करता, एमएलएक घेता, बाकीचे त्याचे कार्यकर्ते असतात, हांकां सगळ्यांक घेऊन शो ऑफ ट्रेंथ करता तो आणि पुलाचे इनॉग्रेशन करता। एके वाटेन तो लोकांक सांगता सगळी काळजी घ्या, सेफ डिस्टन्स दवरा, भोव नका, पार्टी करू नका, हे करू नका, लग्न करू नका, जात्रा करू नका, फेस्तां करू नका, प्रेयर्स करू नका, सगळी रेस्ट्रिक्शन जनरल पब्लिकाचेर तो घालता। पूण स्वता हो आणि याचे मिनिस्टर आणि याचे एमएलए जाय तसे लॉ ब्रेक करता। म्हणजे अशें झालं की बीजेपी एक गुंडागिरीची पार्टी झाली असा, एक दादागिरीची पार्टी झाली असा, एक डिक्टेटरशीप झाली आहे। हांकां दिसता की आपणाक जाय ते आम्ही करतले, आमचं सरकार असा, आमकां जाय ते करतले। सीएमांक गेले तशेंच दिसता, त्याचो जो एरोगन्स असा, पर्रीकराचो पासून जो एरोगन्स नासलो पळय, हे लेवलाचो एरोगन्स ह्या मनशाक चढलेलो असा। तेजी सत्ता जी असा पळय ती तकलेर सामकी ब्रेनान गेल्ली असा। तेज्या पोलीस स्टेशनाचेर, हांगा बिचोली पोलीस स्टेशनाचेर ही कंप्लेंट सीएमाच्या अगेन्स्ट घातलेली असा। लास्ट टायमूय आम्ही घातलेली, लास्ट टायमूय त्यांच्यानी लॉ ब्रेक केलो, त्यांना सीएमाच्या अगेन्स्ट, विश्वजिताच्या अगेन्स्ट, दोघांच्या अगेन्स्ट आम्ही कंप्लेंट दिली। आता ह्या कंप्लेनीचेर किती एक्शन जाता ते पळोवपाक जाय। म्हाका माझेर लॉकडाऊनचे केसी घालून 144, 188, 269 हे केसीस घालून म्हाका त्यांनी तडीपार केलो, तडीपार करपाचो त्यांच्यानी नोटीस काढली तसल्या फालतू केसींचेर। जाल्यार सीएमाचेर असे कितलेशेच कंप्लेन आम्ही घातलेले असा, त्या कंप्लेनीचेर जर जाल्यार सीएमूय तडीपार जावपाक जाय। हांव होम मिनिस्टरा कडेन, हांव पुलीस डिपार्टमेंटा कडेन मागता, हांव कलेक्टरा कडेन मागता, आनी एसपी कडेन मागता की तेणे ह्या कंप्लेनीचेर स्ट्रीक्ट एक्शन घेवची। सीएमांक शोकॉज नोटीस वचपाकूच जाय, तेका अरेस्ट जावपाकूच जाय। पत्रकार परिषदेत पत्रकारांनी साखळेच्या पुलाच्या उक्तावणाचा विषय काढलो। मुख्यमंत्र्यान सांगले सगळ्यांचेर कारवाय करपाचो आदेश आपणे जिल्हाधिकाऱ्याक दिला। पळयात ऑफिशियली जी आसा ती कारवाई जातली। कलेक्टर जे नोटिफाय केल्ले आसा, म्हणजे जशें मास्क वापरना जाल्यार गर्दी आसली जाल्यार हॉल जे दितले, जे आज नोटिफाय करतले त्या प्रमाणे कारवाई केली वयतली। हांवें 10 फावटी तरी परत सांगतालो तेंका, तो फक्त आमकां ब्रिज एक इनॉग्रेट करपाक जाय आसलो। हांवें सगळ्यांचेर कारवाई कर म्हणून सांगला, तेंकाय सांगला फायन कर म्हणून तेंकां। गोवा 365 ब्युरो रिपोर्ट। कोरोना महामारीचे दीस शासन प्रशासना बराबर कोविड वॉरियर्सांकय कोविडाच्या विरोधात झुजचे पडटा। कोविड वॉरियर्स आपापले परीन ही लढाई लढतात, तांचे विशी कृतज्ञताय उक्तावपाक खरे म्हटल्यार तांकां उर्बा दिवपा खातीर फुडें सरला केरी 70 विवेकानंद ज्ञान मंदीर हायस्कुलाचो आर्ट टिचर आनी पुराय स्टाफ। पळयात समाजीक लागणूक दाखोवपी रांगोळी। हे रंग उत्सवी न्हय, हे रंग निखालस उधळपट्टी न्हय, फक्त स्वानंद घेवपा खातीर ह्या रंगांची उधळण जावं ना। रेखीव रांगोळेतले हे रंग दितात एक संदेश। हे रांगोळेचे खाशरेपण म्हटल्यार बेश्टीच घालपाक जाय आणि स्टंटबाजी करपाक जाय म्हणून ती घालूंक ना, जाल्यार कोविड महामारीच्या काळात कोविड वॉरियर्सांक पितारून तांचे कडेन पर्यायान तांच्या देखदिण्या वावरा कडेन लक्ष ओडपाचो रांगोळीकारान यत्न केल्ल्याचे दिसून येता। पळयात हो मनाक उर्बा दिवपी गुरुदत्त वांतेकाराचो वावर। तुमकां सगळ्यांक खबर आसतली की सबंद पुराय संवसारभर कोविडाची महामारी आसा, आनी त्या महामारी सापडिल्ल्या सगळ्या दुयेंतींक आयज आमच्या समाजांत दोतोर, नर्सी, पुलीस, उजो पालोवपी दळ, त्याच बरोबर सगळ्या नगरपालिकेचे कामगार सामके जीव तोडून दीस रात मेहनत करतात। आमची जे दुयेंतांत पडल्यात, महामारी सापडल्या, तांकां बरे करपा खातीर, तांकां वाचोवपा खातीर, देखून ह्या सगळ्या जे सगळे जे फ्रंट लायनी काम करपी जे वॉरियर्स आहात, तांकां सॅल्यूट करपा खातीर आमच्या विवेकानंद ज्ञान मंदिर हायस्कुला वतीन आमचे योगदान म्हणून, आमचे एक सारखो खारीचो वाटो म्हणून तांकां सपोर्ट करपाक, बूस्ट करपाक, तांकां एक थोडी चेतना दिवपा खातीर आम्ही हांगा रांगोळी काढली। ही रांगोळी आमचो विवेकानंद ज्ञान मंदिर हायस्कुलाचो चित्रकलेचो शिक्षक गुरुदत्त वांतेकर सर हाणें आणि आमच्या सगळ्या शिक्षकांनी तांच्या सहकार्यांनी रांगोळी काढल्या। 8 दीस ही रांगोळी करपाक लागल्या, जेणेकरून सगळ्यांक ह्या रांगोळीतल्यान एक संदेश घेवचो आणि सगळ्या समाजातल्या भावांनी भयणांनी मास्क वापरचो, सॅनिटायझर वापरचो, दूर रावचे, एकामेकांक मेळचे न्ही, आणि सगळ्यांक आपूण सुरक्षित रावचे, दुसऱ्यांक सुरक्षित दवरचे। खरें म्हळ्यार हे सगळे दोतोर, नर्सी, पुलीस आणि हे कर्मचारी जर सुरक्षित उरले जाल्यार आम्ही सुरक्षित उरतले, कारण ते आमच्या खातीर भरपूर मेहनत घेतात। म्हणून तांकां एक चेतना मेळची, तांकां एक आमचो सपोर्ट मेळचो म्हणून ही रांगोळी घातली। म्हटल्यार सध्या कोविडाचे भरपूर महामारी चालल्या गोंयांत, आणि
अशें दिसून येता की लोक मास्क घालना, भरपूर गर्दी करतात अशें दिसून येता आमकां. आनी आमची चर्चा जाताली स्टाफा मदीं की आमी कशें लोकां पर्यंत अवेरनेस करूं शकता, कितें करपाक शकता, ज्या तरेन आमची लोकांक समजूं शकता की बाबा मास्क घालपाक जाय, सॅनिटायज करपाक जाय, सेफ डिस्टन्स मेनटेन करपाक जाय. सो अशेंच आमी डिस्कशन करताना एक आयडिया आमच्या तकलेन येयली, कल्पना येयली की आमी रांगोळीच्या माध्यमातून आमी जर हो संदेश दिलो लोकांक जाल्यार तो कसो जातलो. आनी धाकटी रांगोळी घालच्या परस एक सपोज आमी जर व्हडली रांगोळी घातली आनी ताजो इम्पॅक्ट आसतलो तो मातसो चड लोकां पर्यंत पावतलो आनी भरपूर व्हड जातलो. ही रांगोळी घालपाक अरावंड आमकां 8 दीस सुमार लागले आनी ह्या रांगोळीक कलर लागला तर 25 kg लागला. ह्या रांगोळीची सायज जावन आसा 12 ft x 24 ft सायज आसा. आनी ह्या रांगोळेन खरें म्हटल्यार हे मेन श्रेय हांव आमच्या फूल स्टाफाक दिता की त्यांच्या मेहनती खातीर तेंच्यांनी जितली मेहनत घेतल्या, रेगुलर जे वर्कींग आवर्स आसा तेज्या पेक्षा आनी चड टायम घालून जितली मेहनत घेतल्या तेज्या खातीर ही येदी व्हडली रांगोळी घालपाक आमकां कंप्लीट करपाक एक हे मेळ्ळो. गोवा 365 खातीर केरी सत्तरीच्यान महेश गोवेकार. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. गोंयांत बिरेस्तारा सुकेंच वातावरण आशिल्लें. उत्तर आनी दक्षीण गोंयच्या उण्या आनी चडावत तापमानांत व्हडलोसो फरक दिसून आयलो ना. पणजेन सगळ्यांत चड 34.3 degrees Celsius तापमानाची नोंद जाली. आयज फाल्यां पावस शिवरूं येता. हवामान खात्यान अदमास उक्तायला. गोवा 365 च्यो आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमच्या वॅबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. कोरोना महामारीच्या काळांत घेवयात जात नाही. दवरुया सोशल डिस्टन्स, वापरुया मास्क आनी सांबाळुया भलायकी सगळ्यांचीच. मेळुया परत पळोवपाक गोवा 365. मोगासो.